नवी मुंबई महानगरपालिकेच्या सेक्टर 10 वाशी येथील डेडिकेटेड कोविड 19 रुग्णालयामध्ये घणसोली येथील एका कोरोना पॉझिटिव्ह महिला प्रसूतीसाठी दाखल झाली होती। ही महिला सोमवारी कोरोना मुक्त होऊन आपल्या नवजात बाळासह सुखरूप घरी परतली। दरम्यान रुग्णालयातून डिस्चार्ज झाल्यानंतर कर्मचाऱ्यांनी टाळ्या वाजवून तिला आनंदानं निरोप दिला। 6 एप्रिल रोजी या महिलेचं रुग्णालयात सिझरीन झालं। या महिलेच्या हृदयाविषयी गुंतागुंतीच्या स्थितीमध्ये देखील अत्यंत सुरक्षित रीतीने तिची प्रसूती पार पडली। यासाठी मेहनत घेतलेल्या महानगरपालिकेच्या वैद्यकीय अधिकाऱ्यांचे आणि कर्मचाऱ्यांचे संपूर्ण राज्यभरातून आणि देशातून कौतुक करण्यात येत आहे। विशेष म्हणजे या महिलेची आणि तिच्या बाळाची 2 वेळेस कोरोनाची चाचणी करण्यात आली। यामध्ये दोघेही कोरोना मुक्त असल्याचे स्पष्ट झाले, त्यामुळे या महिलेस आपल्या बाळासह रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला। यावेळी टाळ्यांच्या गजरात सुरक्षितपणे त्यांना घरी रवाना करण्यात आले। ब्युरो रिपोर्ट, महाराष्ट्र न्यूज 24।